बेळगाव शहरातील आरएलएस कॉलेजमधून आयोजित जनपद यात्रा महोत्सवाला इथे या ठिकाणी चांगला प्रतिसाद भेटत आहे, कारण दरवर्ष आरएलएस कॉलेजकडून या ठिकाणी हा उत्सव आयोजित केला जातो आणि तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी विद्यार्थ्यांनी किती चुरशीने सहभाग घेतला आहे. वेगवेगळ्या ग्रामीण भागातील ज्या वेशभूषा आहेत त्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि वेगवेगळं जे ग्रामीण भागातलं जे आपलं जेवण आहे ते या ठिकाणी दाखवलं आहे की जेवणाचं महत्त्व काय आहे, वेशभूषेचं महत्त्व काय आहे, आपली परंपरा काय आहे ते या जनपद यात्रा महोत्सवामार्फत या ठिकाणी दाखवलं जातं आहे. तर दरवर्षी या उत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं आहे. तुम्ही पाहू शकता की विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. तर या ठिकाणी जे भगवा फेटा घालून सुद्धा एक वेशभूषा या ठिकाणी येथील विद्यार्थिनींनी सादर केलेलं आहे, तर आम्ही त्यांच्याशी संवाद साधूया की त्यांना या हे वेशभूषा करून कसा वाटत आहे. तर हे जे आरएलएस कॉलेजकडून दरवर्षी केलं जात आहे, तर याबद्दल तुम्ही काय माहिती पुरवू शकाल आम्हाला? हे कसलं इव्हेंट आहे की ह्याच्यामुळं आम्हाला कळते की आमचं ट्रेडिशन काय होतं, आजच्या लोकांना आमच्या ट्रेडिशनबद्दल काय एवढं माहिती नाही आहे. मग ह्याच्यामुळं आमच्या या जनरेशनला आमच्या ट्रेडिशनबद्दल आणि काय काय आमचं आजूबाजूचं काय आहे, काय नॅचरली आधी काय काय यूज करत होतो ते सर्व कळतंय, म्हणून इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मग तुम्ही कोणती वेशभूषा केला? मी कर्नाटकाची एक नॉर्मल वेशभूषा असते, साऊथ इंडियन साऊथ साईडचं ते वेशभूषा केली आहे. आणखी वेशभूषा सोडून आणखीन काय प्रदर्शन या ठिकाणी आहे? आमचं एक स्टॉल पण आहे, त्याचं मी मजगी आणि आंबिल आणि सोलकडी विकत आहे. मग ते सर्व ट्रेडिशन डिशेस आहेत, मग त्याच्यामुळं इट्स व्हेरी गुड ऑल्सो नाव, तो ते चांगलं आहे. आणखी बाकीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांनी कोणकोणत्या वेशभूषा केल्या सांगू शकाल तुम्ही? ते इथेच बाजूला थांबली आहे, तिने पूर्ण नऊवारी नाही महाराष्ट्र स्टाईलमध्ये घातली आहे आणि अशी खूप कर्नाटकाचे वेगळे वेगळे वेशभूषा आहेत, कोडगू स्टाईल तसं वेगळे घातलेत वेगळे वेगळे. मग आता हे म्हणजे कायमच दरवर्षी आरएलएस कॉलेजकडून आयोजित केलं जात आहे, हो, मग याबद्दल काही माहिती देऊ शकाल की मुख्य उद्देश काय आहे त्याचा? हेच मुख्य उद्देश आहे की आमचं ट्रेडिशन ह्या जनरेशनला कळू देत. आता तुम्ही महाराष्ट्राची जी वेशभूषा केली आहे तुम्हाला कसं वाटतं? मला खूप चांगलं वाटतंय. आम्ही आज ढोलताशाचा परफॉर्मन्स केला होता, त्यामुळे आपली संस्कृती पण सगळ्यांना दाखवायचा आम्हाला संधी मिळाली, त्यामुळे कॉलेजचे खूप खूप आभारी आहे. तुम्ही कोण काय म्हणलं? तुमची वेशभूषा कोण? नॉर्मल कर्नाटका पोरगी जे घालते ते मी आज घालून आलो इकडं. हां, कसं वाटतं तुला? असं फार छान आलं, फ्रेंड्सवरती कधी असं कॉलेजला साडी घालून येत नाही, आज साडी घालून आलो असं फार खुशी वाटायला आम्हाला. तुम्ही आरएलएस कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत आणि बाकी इतर कॉलेजेस सुद्धा बेळगावमध्ये आहेत, त्यांच्याकडून असं काही आयोजन केलं जात नाही आहे. मग तुम्ही तुमच्या कॉलेजबद्दल काय सांगाल की हे सगळं आयोजन केलं जातं याबद्दल तुम्ही काय? याबद्दल हे सांगणार की आमचं कॉलेज फक्त ई स्टडीज फक्त ई स्पोर्ट्स असं नाही, आमचं कॉलेजचं काय सर्व क्षेत्रामध्ये पुढे असू देत, सर्व क्षेत्रामध्ये काय काय हे कळू देत, त्याच्याबद्दल एक स्टेप त्यांनी पुढे घेतला आहे, त्याच्यासाठी आमचं कॉलेज चांगलं आहे.
जसं की तुम्ही ऐकलं की या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रामीण भागातील महाराष्ट्रीयन जे या वेशभूषा आहेत त्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत आणि जे हे आयोजन केलं जातं त्याबद्दल त्यांची जी आधीची परंपरा होती जी आपलं ट्रेडिशनल आहे जे मुख्य ट्रेडिशनल आहे त्याबद्दल जे महत्त्व आहे आणि जे अन्न जे आपण सेवन करायचो आधी त्याबद्दल जे महत्त्व आहे ते या प्रदर्शनामार्फत दाखवलं जात आहे. मी पूजा मंडोळकर, कॅमेरामॅन विश्वनाथ देसाई सोबत, KNN City News, बेळगाव.